Hello students, today we are going to discuss about vapor absorption refrigeration system. Now we have already discussed about vapor compression refrigeration system, in which the vapors of refrigerant that are compressed from low pressure to high pressure with the help of compressor. The vapor compression refrigeration system madhe major component jo hota te compressor hota. Now compressor from vapor compression refrigeration system that is replaced with absorber, pump, then generator and the return valve, or one more expansion valve is there. Okay, the vapor absorption refrigeration system ji ahe ti Michael Faraday या साइंटिस्ट ने 1824 मध्ये फाइंड आउट केलेली आहे. ओके, इन वेपर ऍब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टम देयर द रेफ्रिजरेंट्स यूज्ड आर द रेफ्रिजरेंट्स आर हैविंग एफिनिटी ग्रेटर एफिनिटी टुवर्ड्स द मॉइस्चर और लिक्विड. ओके, जनरली अमोनिया, लिथियम ब्रोमाइड, दिस टाइप्स ऑफ रेफ्रिजरेंट्स आर यूज्ड. Okay, so that these refrigerants have greater affinity towards the moisture. Kiwa apan asa mhanu shakto ki te water madhe easily kay hota hai, dissolve hota hai, ani separate suddha hota. Tyachyamule refrigerants used in vapor absorption refrigeration system, these are ammonia or lithium bromide type or such type of refrigerants. Now we will discuss in detail with the help of schematic diagram the vapor absorption refrigeration system. Now we will discuss simple vapor absorption refrigeration system. Simple vapor absorption refrigeration system. Vapor absorption refrigeration system, VARS. Okay, now we will discuss simple VARS, simple vapor absorption refrigeration system. Now in simple vapor absorption refrigeration system, there is a absorber. Okay, from absorber pump will pump the aqua ammonia solution, and there will be a generator. This will be generator. Okay, over here the expansion valve, and there is again return to absorber. From generator to condenser, from condenser to expansion valve, expansion valve to evaporator, from evaporator to again. Over here this will be the ammonia. Generally the solution used is aqua ammonia solution. Okay,
एक्वा अमोनिया, एक्वा अमोनिया, अमोनिया NH3, ओके, दैट स्ट्रांग सॉल्यूशन, स्ट्रांग एक्वा अमोनिया सॉल्यूशन दैट इज पंप्ड टू द जनरेटर एंड वीक सॉल्यूशन दैट विल रिटर्न अमोनिया वेपर्स आर सेपरेटेड आउट ओके इन कंडेंसर अमोनिया वेपर्स लिक्विड अमोनिया फ्रॉम कंडेंसर लिक्विड अमोनिया दैट विल ट्रांसपोर्ट ओके to the evaporator and ammonia vapors ammonia vapors yachyamade hava tar apan ankhin addition karu shakto ya tikani apan kay karu shakto receiver taku shakto रिसीवर आणि या ठिकाणी पुन्हा रिसीवर नंतर काय टाकू शकतो आपण एक्सपान्शन मोड रिसीवर हे काय आहे एडिशनल इक्विपमेंट आहे ओके दिस अमोनिया वेपर्स दैट विल बी हाई प्रेशर अमोनिया वेपर्स ओके दिस अमोनिया वेपर विल बी लो प्रेशर अमोनिया वेपर लो प्रेशर अमोनिया वेपर्स ओके हीटर इज प्रोवाइडेड ओवर हियर इन कंडेंसर इट इज पुलिंग वॉटर इन एंड कूलिंग वॉटर आउट कूलिंग वॉटर इन एंड कूलिंग वॉटर ओके दिस इज ए स्केमेटिक डायग्राम ऑफ वेपर एब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टम VARS ओके नाउ द कंप्रेसर फ्रॉम वेपर कंप्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम इज रिप्लेस्ड बाय दिस युनिट बघा हे युनिट जर मी बाजूला केलं कंडेन्सर वेपर कंप्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये आहे कंडेन्सर नंतर काय असतं रिसीवर रिसीवर स्टोरिंग एलिमेंट रिसीवर नंतर एक्सपान्शन वॉल एक्सपान्शन वॉल नंतर इव्हॅपोरेटर असणार आहे आणि इव्हॅपोरेटर नंतर वेपर जे आहेत त्या कशाला जातात कॉम्प्रेसरला जातात इन केस ऑफ वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम नाउ कॉम्प्रेसर फ्रॉम वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम इज रिप्लेस्ड बाय दिस वन एब्सॉर्बर पंप जनरेटर एंड एक्सपान्शन वॉल वन मोर एक्सपान्शन वॉल इज देअर ओके हा या ठिकाणी एक्सपान्शन वॉल आहेच पण हा रिटर्न वीक सोल्युशन जे आहे त्याचे एब्सॉर्बरला पुन्हा काय करतो हा ट्रान्सफर करतो एक्सपान्शन वॉल ओके दिस युनिट ओके इन वेपर एब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टम नाउ व्हाट इज द मेजर डिफरेंस बिटवीन वेपर कंप्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम एंड वेपर एब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टम इन केस ऑफ वेपर कंप्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम देर इज नीड ऑफ हाई ग्रेड ऑफ एनर्जी और मेकॅनिकल पॉवर म्हणजे बघा वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये आपण कशी सिस्टम रन करतो बाय रनिंग द कॉम्प्रेसर ओके कॉम्प्रेसर रन झाल्यानंतर वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम काय होणार आहे रन होणार आहे ओके तर त्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिसिटी जी आहे ती कॉम्प्रेसरला द्यावी लागेल मोटरला द्यावी लागेल मोटरवरून काय करावं लागेल कॉम्प्रेसर रन करावा लागेल आणि त्याच वेळी सिस्टम काय होत जाईल रन होईल बट इन केस ऑफ वेपर एब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टम देर इज नो नीड ऑफ मेकॅनिकल पॉवर This system will work on heat input. Heat input वरती ही सिस्टम काय होईल रन होईल तर कशी हे आपण पाहू वन बाय वन ओवर हियर एब्सॉर्बर इज देअर ओके एब्सॉर्बर मध्ये बघा मी या ठिकाणी म्हटलेलं आहे की एक्वा अमोनिया सोल्यूशन आहे एक्वा NH3 एक्वा अमोनिया सोल्यूशन
म्हणजे एक्वियस अमोनिया सोल्यूशन म्हणजे वॉटर आणि अमोनिया यांचं काय आहे या ठिकाणी मिश्रण आहे. अमोनिया गॅस जो आहे तो वॉटरने काय करून घेतलेला आहे, ऍब्सॉर्ब करून घेतलेला आहे. आता ऍब्सॉर्ब करून घेतलेला आहे म्हणजे कसं बघा, तर बघा आपण बऱ्याच वेळेला असं बघतो की एखाद्या पाण्यामध्ये रात्रभर समजा आपण गुलाब ठेवला, काय होणार आहे, तर त्या गुलाबाचा जो सुगंध असतो तो त्या पाण्याला येतो, म्हणजे त्याचा जो स्मेल आहे तो पाण्याने काय करून घेतलेला आहे, ऍब्सॉर्ब करून घेतलेला आहे. मग तसंच या ठिकाणी अमोनिया गॅसेस अमोनिया जो आहे तो अमोनिया हे वॉटर काय करून घेईल, ऍब्सॉर्ब करून घेईल. ओके, दिस विल बी द ऍक्वियस अमोनिया सोल्यूशन. दिस विल बी ऍक्वियस अमोनिया सोल्यूशन. नाउ दिस ऍक्वियस अमोनिया सोल्यूशन इज पंप्ड विथ द हेल्प ऑफ पंप. इथं ऍक्वियस अमोनिया, अमोनियाचं कंटेंट ज्यावेळी जास्त असणार आहे त्यावेळी आपण त्याला काय म्हणणार आहे, स्ट्रॉंग सोल्यूशन. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे स्ट्रॉंग सोल्यूशन. ओके, इथून ऍक्वा अमोनिया सोल्यूशन स्ट्रॉंग सोल्यूशन जे आहे ते पंपने काय होईल, पंप केलं जाईल आणि ते ट्रान्सफर केलं जाईल जनरेटरला. ते कुठे ट्रान्सफर केलं जाईल, जनरेटरला. ओके, जनरेटरला ट्रान्सफर केल्यानंतर जनरेटर मध्ये बघा या ठिकाणी हीटर प्रोव्हाइड केलेला आहे. या ठिकाणी काय प्रोव्हाइड केलेला आहे, हीटर प्रोव्हाइड केलेला आहे. फंक्शन ऑफ हीटर इज टू हीट द ऍक्वियस अमोनिया सोल्यूशन. स्ट्रॉंग सोल्यूशन जे या ठिकाणी पंपनं जे पंप केलेलं आहे ते ऍक्वियस अमोनिया सोल्यूशन हीटर काय करेल, हीट करेल. या ठिकाणी आपण लो ग्रेड एनर्जी वापरू शकतो, म्हणजे बघा हे हीटिंगसाठी आपण स्टीम वापरू शकतो, बर्नर्स वापरू शकतो. ओके, या ठिकाणी ऍक्वियस अमोनिया सोल्यूशन हीट केल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे बघा, अमोनिया जो आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे, अमोनिया लो टेम्परेचर काय होणार आहे, इव्हॅपोरेट होणार आहे. बरोबर आहे का? आणखीन या ठिकाणी ऍक्वियस अमोनिया सोल्यूशन मध्ये सोल्यूशन कशाचं असेल, अमोनिया आणि वॉटर. आता वॉटर जे इव्हॅपोरेट होणार आहे त्याच्या अगोदर काय होणार आहे, हे अमोनिया इव्हॅपोरेट होणार आहे. म्हणजे बघा समजा पेट्रोल आहे आणि ते वॉटर मध्ये मिक्सअप झालेलं आहे. ओके, जनरली पेट्रोल ऍट ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर अँड प्रेशर, ओके, पेट्रोल काय होतं, इव्हॅपोरेट होतं, म्हणजे त्याचं वाफेमध्ये काय होतं, रूपांतरित होतं. तर समजा वॉटरमध्ये पेट्रोल आहे आणि मी काय केलं, वॉटर हीट करायला चालू केलं, ऍटोमॅटिकली जसं वॉटरचं टेम्परेचर थोडंसं रेज होईल, ऍटमॉस्फेरिक टेम्परेचरपेक्षा थोडंसं रेज होईल, त्यावेळी काय होणार आहे बघा, त्याच्यामधलं पेट्रोल जे आहे ते त्याच्याकडून वॉटरकडून हीट ऍब्सॉर्ब करेल आणि पेट्रोल काय होणार आहे, पटकन इव्हॅपोरेट होणार आहे. ओके, लाईक दिस अमोनिया फ्रॉम दी वॉटर दॅट विल गेट इव्हॅपोरेट ओव्हर हिअर. अमोनिया विल गेट इव्हॅपोरेट. नाव अमोनियाचं इव्हॅपोरेशन झाल्यानंतर, ओके, दॅट हाय प्रेशर, आता या ठिकाणी प्रेशर जे असणार आहे ते कसं असणार आहे, थोडस जास्त असणार आहे, कारण या ठिकाणी इथून काय केलेलं आहे, पंपिंग केलेलं आहे, इथं हीट दिलेली आहे. हीट दिल्यानंतर इथं वॉटर पासून अमोनिया ज्या अमोनिया जो वायू आहे तो काय झालेला आहे, सेपरेट होईल आणि त्या अमोनिया वेपर्स, हाय प्रेशर वेपर जे आहेत त्या कशाला पास केल्या, कंडेन्सरला पास केल्या. ओके, आता अमोनिया वेपर जे आहे त्या कंडेन्सरला पास केल्या, त्यावेळी इथं ज्यावेळी वॉटर पासून अमोनिया सेपरेट झालेला असेल त्यावेळी ते ऍक्वा सोल्यूशन जे असेल, ऍक्वा अमोनिया सोल्यूशन असेल ते वीक असेल. वीक का? तर यातला अमोनिया जो आहे तो काय झालेला आहे, सेपरेट आउट झालेला आहे. कंटेंट ऑफ अमोनिया जे आहे दॅट इज रेड्युस्ड. कंटेंट ऑफ अमोनिया इज रेड्युस्ड, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज वीक सोल्यूशन. अँड दॅट वीक सोल्यूशन, आता इथं हाय प्रेशर असेल तर ते वीक सोल्यूशन या ठिकाणी ऍब्सॉर्बरच्या प्रेशरला काय केलेलं आहे, एक्सपांड केलेलं आहे थ्रू एक्सपान्शन डिव्हाइस, एक्सपान्शन वॉल, आणि ते वीक सोल्यूशन पुन्हा कशाला पाठवलेलं आहे, या ठिकाणी ऍब्सॉर्बरला पाठवलेलं आहे. इथून येणाऱ्या ज्या हाय प्रेशर वेपर्स असतील त्या अमोनिया वेपर्स या ठिकाणी कंडेन्सरला पास केलेल्या आहेत. कंडेन्सर मध्ये कुलिंग वॉटर यूज केलेलं आहे विच विल कूल दी अमोनिया वेपर्स अँड लिक्विफाय दॅट वेपर्स, म्हणजे इथून येणाऱ्या ज्या वेपर्स आहेत त्याचं लिक्विड मध्ये कन्वर्जन करेल कंडेन्सर मध्ये. हे कुलिंग वॉटर इन होईल, हीट ऍब्सॉर्ब करेल, कुलिंग वॉटर विल गेट आउट. ओके, अँड इन
condenser, these ammonia vapors are condensed. Okay, इथे कंडेंस झाल्यानंतर लिक्विड अमोनिया जो आहे तो रिसीवर मध्ये जाईल. रिसीवर दैट इज स्टोरिंग एलिमेंट आहे. रिसीवर नंतर तो अमोनिया जो आहे तो एक्सपांशन डिवाइस ला जाईल. ओके, एंड देन व्हेन इट इज एक्सपांडेड ओवर हियर सडन ड्रॉप इन प्रेशर विल टेक्स प्लेस. आणि त्याच्यामुळे इथून एक्सपांशन होत असताना त्याचं टेम्परेचर, लिक्विड अमोनिया जो आहे त्याचं टेम्परेचर आणखीन काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. अँड दॅट इज पास टू द इव्हॅपोरेटर. लो टेम्परेचर लो प्रेशर अमोनिया रेफ्रिजरंट, लो टेम्परेचर लो प्रेशर लिक्विड अमोनिया रेफ्रिजरंट इज पास टू द इव्हॅपोरेटर. इन इव्हॅपोरेटर दॅट अमोनिया रेफ्रिजरंट विल ऍब्सॉर्ब हीट फ्रॉम द कंटेंट ऑफ द इव्हॅपोरेटर. इव्हॅपोरेटर मध्ये जे आपण काही सामान ठेवलेलं आहे, ओके, जे आपल्याला कूल करायचं आहे, तर ते त्याच्याकडून ते अमोनिया काय करेल, हीट ऍब्सॉर्ब करेल. दॅट विल गेट कन्वर्ट इन टू वेपर्स. हीट ऍब्सॉर्ब केल्यानंतर वेपर मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर दॅट वेपर्स आर पास टू द ऍब्सॉर्बर. इथून आलेल्या वेपर्स जे आहेत त्या लो प्रेशरला ऍब्सॉर्बर मध्ये, इथून येणारं जे वीक सोल्युशन आहे या ठिकाणी, ते काय करेल, वेपर्स जे आहेत त्या काय करेल, ऍब्सॉर्ब करेल. आणि वेपर्स ऍब्सॉर्ब केल्यानंतर that will get converted into strong solution. त्याचं जे अमोनिया कंटेंट आहे ते काय होणार आहे, वाढणार आहे. अँड दॅट वेपर्स आर अगेन पास्ड टू द जनरेटर विथ द हेल्प ऑफ पंप, विथ द हेल्प ऑफ पंप. लाईक दिस दिस वेपर ऍब्सॉर्प्शन, सिंपल वेपर ऍब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टीम विल वर्क. या ठिकाणी याचं एक्सप्लेनेशन द्यायचं राहिलं. बघा, जनरेटर जो आहे, जनरेटर मध्ये या ठिकाणी स्ट्रॉंग सोल्युशन आहे. स्ट्रॉंग सोल्युशनला ज्यावेळी मी हीट केलं त्यावेळी त्याच्यातला अमोनिया काय झाला, सेपरेट आउट झाला. अमोनिया सेपरेट आउट झाल्यानंतर ते काय झालं, कंडेन्सरला गेला. आणि अमोनिया सेपरेट आउट झाल्यानंतर इथं जे ऍक्वा अमोनिया सोल्युशन आहे ते ऍक्वेस अमोनिया सोल्युशन वीक सोल्युशन मध्ये कन्वर्ट झालं. म्हणजे याच्यातला ऍक्वा म्हणजे वॉटर मधला अमोनिया जो आहे तो वेपराइज झाला. आणि मग जे वीक सोल्युशन फॉर्म होणार आहे ते वीक सोल्युशन पुन्हा इथून काय केलेलं आहे, रिटर्न ऍब्सॉर्बरला पास केलेला आहे. ओके, नाउ दिस इज नॉट अ प्रॅक्टिकल वेपर ऍब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टीम, दिस इज अ सिंपल वेपर ऍब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टीम. नाउ टू मेक इट प्रॅक्टिकल सम चेंजेस आर डन. ही सिस्टीम जी आहे ती प्रॅक्टिकल वेपर ऍब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टीम करण्यासाठी काही चेंजेस याच्यामध्ये केलेले आहेत, तर ते चेंजेस आपण पाहणार आहोत.